नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमआयडीसी मार्फत आता एमआयडीसीची जाहिरात तर खूप अगोदर आलेली येते. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारून सर एक्झाम कधी होते कधी होते, थकले बिचारे. आता त्यांनी प्रश्न पण विचारणं सोडून दिले की एक्झाम कधी होते, जेव्हा होईल तेव्हा होईल. आता तर या एमआयडीसीचं आता एक सूचना पत्रक आलेलं आहे. या सूचना पत्रकाचा मेन उद्देश काय, तर एसईबीसीच्या रिझर्वेशनमुळे जे सीट मॅट्रिक्स आहे त्याच्यात झालेले चेंजेस आणि त्यांना पुन्हा अकोमोडेट करून घ्यायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमच्या. तर प्रश्न हा होता बऱ्याच जणांचा की सर पुन्हा अप्लाय करता येतं का, कारण आता हे शुद्धी पत्रक आलं, काही जणांनी एमआयडीसी बद्दल नव्यानं ऐकलं, कारण येऊन तर बरेच दिवस झाले होते. नंतर काही लोक पासआउट झालेत, आता मागच्या या जून मध्ये पासआउट झालेले आहेत. तर त्याच्या अगोदर या एमआयडीसीचा कारभार सर्व संपलेला होता ऍप्लिकेशनचा. तर या लोकांना पुन्हा अप्लाय करता येतं का, तर हे बघा या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं त्यांनी सांगितलं काय आणि हे कशासाठी आहे. तर मुळात जे लोक ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी करता आहे. भरू डबल भरू शकतात का, भरू शकतात, पण त्याच्यासाठी त्यांनी एक कंडिशन टाकलेली आहे की कोण डबल भरू शकतं. बघा, की तुम्ही सुरुवातीला काय केलं होतं, फॉर्म भरला होता एसईबीसी रिझर्वेशनच्या अगोदर, एक तर तुम्ही ओपन मध्ये होते राईट, किंवा मग तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरला. आता ईडब्ल्यूएस रिझर्वेशन कोणाला मिळतं की ज्याला दुसरं कुठलं रिझर्वेशन नाही अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस रिझर्वेशन मिळतं. मग अपेक्षित काय की ओपन मध्ये काही लोक असतील आणि आता त्यांचं हे एसईबीसी होत असेल तर त्यांनी आपल्याला एसईबीसी मध्ये स्वतःला ट्रान्सफर करून घ्यावं. क्लिअर, एसईबीसी मध्ये स्वतःला ट्रान्सफर करून घ्यावं. किंवा काही लोकांचं ओबीसीच्या नोंदी सापडल्या, म्हणजे कुणबीच्या नोंदी सापडल्या, त्यानुसार त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं, तर मग त्या ओपनचे लोक ओबीसी मध्ये सुद्धा जाऊ शकतात. तेच आता, तेव्हा त्यांना रिझर्वेशन नव्हतं, तर त्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरला असेल आणि ते मराठा कास्टचे आहेत, किंवा मग त्यांचं कुणबीची नोंद सापडलेली आहे आणि त्यांच्याकडे कुणबीचं सर्टिफिकेट आहे, अशा लोकांनी आता एक तर एसईबीसी मध्ये जा किंवा मग ईडब्ल्यूएस मध्ये जा असं त्यांनी सांगितलं. मग होतं काय की आता एसईबीसी झाल्यामुळं एज लिमिट वाढलं राईट. तर पहिले एज बार झाले होते, पण आता नवीन नियमानुसार ते एज मध्ये बसतात, असेच विद्यार्थी डबल फॉर्म भरू शकतात, हे याच्यामध्ये लिहिलंय. आता याच्या व्यतिरिक्त काही चेंजेस आले तर लिंक ओपन झाल्यानंतर सांगतो. जेव्हा मी हा व्हिडिओ घेतोय तेव्हा ती लिंक ओपन झालेली नाही राईट. एखाद्या वेळेस काय होतं की आम्ही व्हिडिओ अगोदरच्या दिवशी घेतो, मग ते दुसऱ्या दिवशी त्याला पब्लिक केलं जातं. क्लिअर, त्यामुळे डिले होतो. आता सध्याच्या घडीला जो आहे ना तो एसईबीसी म्हणजे ही लिंक जी आहे ती ओपन झालेली नाही. मग आता याच्यामध्ये लिहिलं काय, तर थोडक्यात असं लिहिलं आहे की जे ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये विद्यार्थी होते, फॉर्म भरताना त्यांनी भरला त्या दोन कॅटेगरीमध्ये, पण आता त्यांचं एसईबीसी किंवा ओबीसीचं झालेलं आहे तर ते तिथं जाऊ शकतात. लक्षात घ्या की पहिले काय व्हायचं की एसईबीसीचा एकच कास्ट सर्टिफिकेट यायचं, त्याच्यावरच त्यांचं नॉन क्रिमिलियर राहायचं. आता तुमचं एसईबीसीचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा वेगळं होतं आणि एनसीएल पण वेगळं होतं. तर मग एनसीएल आणि कास्ट सर्टिफिकेट वेगळं असेल तर याला काढायला सुद्धा वेळ लागतो. त्यामुळं आताच तुम्ही ते काम करून घ्या. तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर सर्टिफिकेट काढून घ्या एसईबीसीचं आणि एनसीएल पण. क्लिअर, आणि जे ओबीसी मधून दाखल करता येईल लक्षात घ्या, पुन्हा तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायची आहे. त्यामुळे आता काहीतरी मी जुगाड केलं आणि ते ओबीसी माझं निघालं, पुन्हा मग व्हॅलिडिटीला अडचण येते, तर मग हे तुमच्या जॉबवर भितणार. त्यामुळे विचार करूनच सर्टिफिकेट काढताना चांगल्या प्रकारे शांत दिमागानं विचार करूनच ते काढायचं, कारण आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी सुद्धा काढावी लागते, ती त्याला कालावधी मिळतो. पण आजकाल काय होतं की बऱ्याच वेळेस सर्व्हर डाऊन राहतं, काहीतरी प्रॉब्लेम येतात, त्यामुळे एसईबीसीचं सर्टिफिकेट आणि एनसीएल निघायला अडचण होते, म्हणून ते काढून घ्या वेळेतच. आता याच्यामध्ये तेच त्यांनी सांगितलेलं हे वेगवेगळ्या सर्व पॉईंटचा आधार तेच आहे. आता याच्यामध्ये एका पॉईंटमध्ये पण हे सांगितलेलं आहे की राखीव प्रवर्गातील कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील जे उमेदवार मूळ जाहिराती करता वयाधीन ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा राखीव प्रवर्गातील मागास वर्ग प्रवर्गातील जात प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी येईल. ते आयबीपीएस लिंक देणार आहे, ते तुम्ही करू शकता. ओके, आता हे एक महत्वाचा पॉईंट आहे. काही लोक काय म्हणतात, सर मराठा कास्ट सर्वात, आता म्हणजे एक लॉजिकली काही लोक असं विचार करतात की मराठा बऱ्यापैकी समाज आहे महाराष्ट्रामध्ये, आता त्यांना सेपरेट ईडब्ल्यू एसईबीसीचं रिझर्वेशन दिलं तर मग ईडब्ल्यूएस मध्ये कमी लोक असतील.
क्लियर, तर मग मला ईडब्ल्यूएसचा फायदा होईल कारण एससीबीसी बी 10% ईडब्ल्यूएसही 10% पण ईडब्ल्यूएस मध्ये आता समाज कमी राहिला तर मग तिचा फायदा होईल. त्या सर्व लोकांसाठी बघा आता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 एससीबीसी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना तसेच 7/9/2023 रोजी गठित माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाच्या निर्णयान्वये कुणबी मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना तसेच इतर कोणत्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाचा लाभ अनुज्ञेत असणार नाही. यांनी इथं सरळ लिहिलं की ईडब्ल्यूएस मिळणार नाही हे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. क्लिअर, बाकी पुढे काय बदल होतील ते तर मी तुमच्यासाठी घेऊनच येत जाईल. आपलं इग्नाइट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर मी अपडेट देत असतो. सिव्हिलवाल्यांनी सिव्हिलचं त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन, मेकॅनिकलवाल्यांनी मेकॅनिकलचं, इलेक्ट्रिकलवाल्यांनी इलेक्ट्रिकलचं, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, येणार प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. इथं थांबतो, थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग, थँक्यू सो मच.